सो हॅलो एव्हरी गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट आणि गुड न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणे कधीपासून सुरू होणार आहे याची जे डेट आहे ऑफिशियली मी तुम्हाला सांगणार आहे मी कन्फर्म केलेलं आहे ऑफिशियल डेट कधी आहे विद्यार्थी मित्रांनो कधीपासून सुरू होणार आहे म्हणून ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पण थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्री एक्झाम बद्दल जे की थोडीफार बेसिक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एम एस टी सीई टी एक्झाम देत असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्री ही जी एक्झाम आहे ही एंट्रान्स एक्झाम आहे तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी बारावी नंतर ही जी एक्झाम असते ती द्यायची असते यामध्ये तुम्हाला जे पर्सेंटेज असतात त्या पर्सेंटेजच्या बेसिसवरती तुम्हाला तुमच्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असते म्हणजे जो सुद्धा कट ऑफ वगैरे लागत असतो त्याच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळत असते कॅपराउंड थ्रू ठीक आहे तर हे झालं बेसिक विद्यार्थी मित्रांनो आता एम एस टी सीई टी एक्झाम इम्पॉर्टंट आहेस पण त्या अगोदर काय असते की तुम्हाला दोन तीन महिने अगोदर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरणे असते ऍप्लिकेशन फॉर्म कशासाठी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता तुम्हाला पी सी एम एक्झाम द्यायची आहे का सी बी एक्झाम द्यायची आहे हे तुम्हाला त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सांगायचं असतं आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर काय होते की जे तुमची एक्झाम डेट आहे त्या एक्झाम डेटच्या अगोदर तुम्हाला काय हॉल तिकीट दिल्या जातं त्या हॉलटिकीटवरती तुमचं एक्झाम सेंटर तुमची एक्झाम डेट असते हे तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो पण विद्यार्थी मित्र ॲप्लिकेशन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे का तर आज मी रेकॉर्ड करताय व्हिडिओ सहा मार्चला सहा मार्च दोन हजार तेवीसला तर आज इथं ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले नाही आहे ठीक आहे कधी सुरू होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर बघा ही जी एक वेबसाईट आहे एम एस टी टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीसाठी ते इथं सीईडी सी एल लॉन्च केलेली आहे एकदम नवीन वेबसाईट आहे सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट कशासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुम्हाला एम एस टी टी एक्झाम द्यायची आहे एम एस टी सी टी एक्झाम देताना बघा काही इम्पॉर्टंट इथ काय येतात अपडेट येतात तर इथं तुम्हाला अपडेट माहिती पडत असतात या वेबसाईट वरती ठीक आहे इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे कोणत्या डेटला एक्झाम आहे कधी रजिस्ट्रेशन स्टार्ट होते कधी डेट एक्सटेंड होते का या इम्पॉर्टंट डेटमध्ये माहिती पडते नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजेच काय की आता समजा रजिस्ट्रेशन सुरू झालं तर इथं तुम्हाला एक नोटिफिकेशन हे जे सेक्शन दिसत आहे इथं तुम्हाला नोटीस येणार की या तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि ही शेवटची तारीख असणार म्हणून ठीक आहे त्यानंतर न्यूज येते काही सीट रिलेटेड असेल तर डाऊनलोडमध्ये काही इम्पॉर्टंट पीडीएफ असतात ते तुम्हाला सिलेबस वगैरे ते सुद्धा येत असते नंतर कॉन्टॅक्स कॉन्टॅक्टस मध्ये त्यांचं इथं कॉन्टॅक्ट आहे ठीक आहे तर अशा प्रकारे वेबसाईट आहे तर तुम्ही अपडेट अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे इथं तुमचं एम एस टी सीई टी एक्झाम स्टार्ट होईपासून तर एंड होईपर्यंत त्यासोबत ॲडमिशन एंड होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे कनेक्टेड आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून सुद्धा नक्की ठेवू शकता ठीक आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय की तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे का नाही तर कधी सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिशियली इथं विचारलेलं आहे सिटी सेलला कॉन्टॅक्ट करून सिटी सेलला मी कॉन्टॅक्ट कसा केला तर इथं बघू शकता त्यांचा हे कॉन्टॅक्ट नंबर इथं आहे ठीक आहे हा फर्स्ट नंबरचा कॉल मी लावला इथं फर्स्ट नंबरच्या नंबरला पण कॉल लागला नाही जो सेकंड नंबरचा हा नंबर आहे याला मी कॉल लावला आणि कॉल इथं लागलेला होता बघू शकता टाइम दहा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथं टाइम आहे कॉल लावण्याचा तर मी त्यांना कॉल लावला आणि विचारलं की जे रजिस्ट्रेशन आहे ते कधी सुरू होणार तर ठीक आहे तर त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलेलं आहे की आठ मार्च पासून ठीक आहे आठ मार्च पासून एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीसाठी म्हणजे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या सीई टी साठी तर आठ मार्च पासून इथं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे मी त्यांना विचारलेलं आहे त्यांनी त्यांना असं सुद्धा विचारलं की कन्फर्म आहे का हंड्रेड पर्सेंट कन्फर्म आहे का तर त्यांनी हे सुद्धा सांगितलं हा कन्फर्म आहे आठ मार्च पासून इथं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे ठीक आहे बघू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी कशी प्रोसेस आहे काय आहे डॉक्युमेंट कोणते लागतात आणि त्यासोबत फी किती असते कॅटेगरी वाईस फी किती असते सर्व काही डिटेल चॅनल वरती येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की ठेवा आणि इथं बघू शकता याच वेबसाईटवरती वरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं आपण जसं न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करतो ना तर आपल्याला अशा काही प्रकारे इंटरफेस येतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्र आय एक्सेप्ट प्रोसिड आपण जसं करतो तर आपल्याला हे सध्या ओपन नाही आहे ठीक आहे बघू शकता इथं लिहिलेलं आहे विंडो इज नॉट ओपन टील नऊ ठीक आहे आतापर्यंत हे ओपन नाही आहे तर जेव्हा इथं सुरू होतील ना ॲप्लिकेशन फॉर्म भरणे तिथं हे ओपन होणार आहे ठीक आहे तर पुढची प्रोसेस रजिस्ट्रेशन कसं करायचं काय करायचं सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ येणार आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा आणि एम एस टी सी टीच्या स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू